अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील भुसावर रोडवरील सोना इस्टेट जवळील पटांगणावर जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले, तर स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात महिलांनी देखील रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला। तसंच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व फोटोग्राफर असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या महारक्तदान शिबिराला असंख्य मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि ते रक्तदान देखील करत आहेत। आपण त्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया आहे। तर आज फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं आज मला बोलायला संधी मिळाली। मला अभिमान आहे या जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा की ज्यांनी अशा प्रकारे आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे। रक्तदान जे सर्वात श्रेष्ठ दान आहे तो कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे। मी या जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे जेही काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, कारण सगळेच प्रमुख असतात पण नैमित्तिक व्यक्ती असतात की ज्यांच्या प्रेरणेने हे होतं, मला दादा या ठिकाणी माहिती मिळाली की महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। तालुका असोसिएशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। खरोखर जे सतत इतरांचे फोटो काढत असतात, ज्यांना सगळं त्यांच्या भावनासुद्धा मारून प्रत्येक वेळेला आपलासुद्धा फोटो असावा अशी भावना त्यांच्या मनामध्ये असते की जे व्यक्ती सगळ्यांचा आदर ठेवते, सगळ्यांचा हास्य आपल्या फोटोमध्ये उतरवते, अशा लोकांनी आज जगाला काय अपेक्षित आहे, आजची काळाची गरज काय आहे ते विचारात घेऊन या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। खरोखर स्तुत्य असा उपक्रम आहे। मी या फोटोग्राफर असोसिएशनला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी असे अनेक समाज उपयोगी असे कार्यक्रम घ्यावेत अशी मी प्रभूजींनी प्रार्थना करतो आणि त्यांना शक्ती मिळो अशीच मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रभू, अखंड भारतामध्ये शिक्षणाची ज्योत त्यांनी लावली अशा आमच्या सावित्रीबाईंची आज जयंती आणि ह्या जयंतीनिमित्त जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने अतिशय असा स्तुत्य उपक्रम आज राबवलेला आहे। आपण या फोटोग्राफर असोसिएशनचं शब्दसुमनांनी हार्दिक अभिनंदन करूया। मित्रांनो, खरं झालं तर सावित्रीबाईंनी जे शिक्षण घराघरात दारादारात पोहोचवलं त्या सावित्रीबाईंमुळे आज कित्येक क्षेत्रामध्ये, ते वैद्यकीय क्षेत्र असो, ॲडव्होकेट क्षेत्र असो किंवा कृषी क्षेत्र असो, सैनिक क्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये आज स्त्री अग्रेसर झालेली आहे आणि या शिक्षणामुळेच आज आमच्या देशातसुद्धा राष्ट्रपती पदावरसुद्धा महिला पोहोचलेल्या आहेत। जर शिक्षण हे महिलांपर्यंत पोहोचलं नसतं तर खऱ्या स्त्रिया ह्या शिक्षणापासून वंचित झाल्या असत्या आणि ह्या शिक्षणाचा ध्यास घेऊन या जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने सावित्रीबाईंसाठी आपल्याला काही देणं लागतं। खरोखर आज भारतामध्ये असंख्य लोक हे अनेक व्याधींनी ग्रस्त झालेले आहेत, त्यात सिकल सेल ॲनिमिया असो, हिमोफिलिया असो किंवा मोठमोठे ॲक्सिडेंट होतात, काही गर्भवती स्त्रिया असो, काही नवजात अभाग असो किंवा बाल असो, यांना रक्ताची खूप गरज पडते। आपल्या देशात देशाचे जे रक्षण करतात अशा सैन्यांनासुद्धा काही छोट्या छोट्या दुखापती होऊन रक्ताची गरज पडू शकते। पण जर हे रक्तदानाचं मोठं पुण्य केलं तर यासारखं कोणतं पुण्य कोणतं नाही असं मी समजतो आणि हा स्तुत्य उपक्रम या जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने आयोजित केला त्याबद्दल मी खवखर त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आज जयंतीनिमित्त जो जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन व ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशन यांनी जो रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याबद्दल मी जामनेर तालुका फोटोग्राफरचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो व आभारही मानतो। त्यात तसेच जामनेर गावातील किंवा तालुक्यातील ज्या नागरिकांनी त्यांना कळत न कळत ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे पण मी आज ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर या वतीने मी त्यांचे आभार मानतो। कारण कसं आहे की काळाची गरज आहे, आज प्रत्येकाला ब्लड यांनी जो उपक्रम राबला
ब्लड डोनेट देण्याचा किंवा आपला ब्लड तपासायचा, हा प्रत्येकाला माहीत पाहिजे की आपला ब्लड कोणता आहे, कारण काळाची गरज आहे, काही वेळ काळ सांगून येत नाही. पुन्हा मी एकदा यांचे आभार मानतो व त्यांना पुढील वाटचालीत अभिनंदन. मुळात आपल्या जामनेरमधील फोटोग्राफी असोसिएशन या माध्यमातून हा जो उपक्रम राबवला गेला फार स्तुतिप्रिय आहे. पण आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे की नोकरी असेल, मेडिकल असोसिएशन असेल, या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले होते. पण पहिल्यांदा मी तरी बघितलं की फोटोग्राफी असोसिएशनच्या माध्यमातून आतापर्यंत आता हा चौथा कार्यक्रम आहे. तीन अगोदर माझ्या मते पूरग्रस्तांना मदत आणि एका किडनी विकारग्रस्त असलेल्या व्यक्तीला मदत आणि अजून तिसरं कोणतं होतं, तिसरा अजून एक कार्यक्रम त्यांनी राबवला. तर खरंच इनोव्हेटिव्ह आहेत आयडिया. आणि यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांना एक सजेशन देतो की बा येणारे जे कार्यक्रम असतील की शिबिर आहेत, शिबिर आपल्या भाऊच्या माध्यमातून खूप शिबिर झाले आहे, पण असे काही वेगळे आहेत की जिथे मदत असेल, की येणारी जी काही गरीब मुलं असतील त्यांच्या शाळेच्या माध्यमातून काही असेल तर त्यांनी आमच्या असोसिएशनला साथ द्यावी. आमचा हात नेहमी सोबत असेल या असोसिएशन सोबत. आणि खूपच स्तुतिप्रिय आहेत आणि इतर लोकांनाही आता प्रेरित करणारे आहेत की बा यंग एवढं टीम मिळून आज आपण आता सरतेशेवटी बघूयात आता किती डोनेशन्स आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून होतात. आणि नक्कीच मला तरी वाटतं की 200 आकडा हा जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि फार फार शुभेच्छा पुढच्या कार्यक्रमालाही. आणि नक्कीच आम्हाला इन्व्हाइट करत जा, आमच्याकडे असलेल्या संकल्पना आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. फार फार अभिनंदन. त्यासह हा उपक्रम रक्तदान शिबिराचा असं म्हटलं जातं, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. नवीन जीवाला देण्यासाठी आपण जे दान करतो ते अतिशय योग्य असा हा उपक्रम आमच्या सर्व मित्रांनी इथं आयोजित केलेला आहे. आणि या उपक्रमामध्ये मला रक्तदान करण्याची संधी मिळाली. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. या जन्मदिवसानिमित्त सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा ठिकाणी प्रदान करतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जामनेर तालुका बोलापूर असोसिएशन यांच्या सहकार्यातून आज हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. खरोखरच रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्त हे निर्माण करता येत नाही किंवा ते विकत घेता येत नाही, ते आपल्या माध्यमातून त्याची गरज आपल्याला पूर्ण करता येऊ शकते. गेल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतोय की सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि वेळोवेळी रक्ताची गरज पडत असते आणि ती गरज या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून ही भागवली जाऊ शकते. आणि खरोखरच मला असं वाटतं या जामनेरचा खरोखरपासून या ठिकाणी धन्यवाद करू इच्छितो की एक चांगल्या प्रकारचा स्तुती उपक्रम या ठिकाणी ते राबवत आहेत. एक मराठी सेवा संघाचे कार्याध्यक्ष पटेल या नात्याने मी या असोसिएशनला खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि एक आव्हान या ठिकाणी करू इच्छितो की सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि रक्ताची गरज ही रक्तदान केल्यानंतर भरून निघते ती गरज सर्वांनी पूर्ण करावी अशा शुभेच्छा आणि अशा अपेक्षा याच्या माध्यमातून सांगतो. राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी तमाम बहुजनवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. शिक्षणाची खरी देवता तसेच लाखो करोडो महिलांचा उद्धार करत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिनी जामनेर तालुक्यातील फोटोग्राफी असोसिएशनच्या माध्यमातून हा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता. या ठिकाणी आमच्या भारत मुक्ती मोर्चाच्या युनिटतर्फे अनेक आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा रक्तदान दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त मी एक बहुजन समाजाला मेसेज देऊ इच्छितो की हजारो वर्षापासून ज्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जो संघर्ष केलेला आहे ती विचारधारा खऱ्या अर्थानं आज समाजामध्ये रुजवण्याचा, त्या विचारधाऱ्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये जर या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय जर प्रस्थापित करायचे असेल, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले
यांच्या विचाराचा प्रचार प्रसार आपण या समाजामध्ये कराल आणि एक आधुनिक भारताचे ज्या क्रांतीच्या पर्वाला आपण सुरुवात कराल अशीच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मेसेज देतो. धन्यवाद. जय सावित्रीमाई, जय जिजाऊ, जय सावित्रीमाई. आज फोटो असोसिएशनच्या माध्यमातून येथे रक्तदान शिबिर व रक्त तपासणी शिबिर हे आयोजित करण्यात आलं. चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम राबवण्यात आला. इथे महिलांनी मोठ्या संख्येने इथं रक्तदान केलं आणि भविष्यात तरी मला असं वाटतं की महापुरुष डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतलेलं बरं आणि अशा पद्धतीनं कार्यक्रम केलेला बरा. कारण वाजत गाजत जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर का जयंत्या साजऱ्या केल्या तर खरोखर समाजाचं प्रबोधन होईल व इतरांचंसुद्धा प्रबोधन होईल. खरोखर अतिशय उत्तम कार्यक्रम इथं झाला. मी फोटो असोसिएशनचं इथं मी आभार मानतो. याच्यापुढेही त्यांनी असेच काम करावं. सामाजिक कार्यक्रमात त्यांचं जास्तीत जास्त त्यांनी योगदान द्यावं. आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने फोटोग्राफर असोसिएशनने जामनेर येथे भव्य असं रक्तदान शिबिर घेतलं. अतिशय सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने अतिशय चांगला असा उपक्रम फोटोग्राफर लोकांनी घेतलेला आहे. खरं तर फोटोग्राफर लोक जे आहेत ते याच्यातून एक संदेश देऊ इच्छित आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना तुम्ही आता फोटोमध्ये बघणं बंद करून हाडामासाच्या जिवंत माणसामध्ये बघण्याचा कार्यक्रम करायला पाहिजे. आणि अतिशय त्यातून स्तुत्य असा उपक्रम त्यांनी केला आहे. आणि खऱ्या अर्थाने महापुरुष हे फोटोमध्ये आणि फोटोमध्ये बघून डोक्यामध्ये फोटोमध्ये घेण्यापेक्षा डोक्यावर डोक्याहून घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेण्याची अतिशय चांगला उपक्रम त्यांनी इथे संदेश देण्याचा कार्यक्रम या फोटोग्राफर असोसिएशनने केलेला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने संपूर्ण फोटोग्राफर असोसिएशनच्या या स्तुत्य अशा उपक्रमाचं हार्दिक स्वागत करतो. आणि भविष्यातही त्यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने किंवा पुण्यतिथीनिमित्ताने असे चांगले उपक्रम समाजामध्ये घेऊन अतिशय चांगला मेसेज या महापुरुषांच्या प्रती द्यावा अशी त्यांना विनंती करतो आणि त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच्यासोबतच विजयानंद हॉस्पिटल व जय सेवालाल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदानाचं जे शिबिर आयोजित केलं आहे फोटोग्राफर बंधूंनी, ते सगळ्यात रक्तदान म्हणजे सगळ्यात सर्वश्रेष्ठ ज्ञान मानलं जातं आणि हे त्यांनी आयोजित करून एक चांगला सामाजिक उपक्रम आपल्या जामनेर शहरामध्ये आयोजित केला आहे. आता 2 तासामध्येच जवळपास 60 जणांनी रक्तदान केलेलं आहे. उत्तर असा प्रतिसाद लोकांनीसुद्धा त्यांना दिलेला आहे. त्या वतीने मी त्यांचे अभिनंदन कौतुकास पात्र हा संकल्प असल्याने त्यांचं अभिनंदन. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचा जो स्तुत्य उपक्रम या सर्व आमच्या मित्रमंडळींनी हाती घेतला आहे तो त्याचं पहिल्यांदा सगळ्यांचं. आतापर्यंत मला वाटतं 80 ब्लड बॅगचं कलेक्शन झालं आहे. त्यांनी त्याचं शतक गाठावं असं मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपणा सर्वांना सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आई सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज जामनेर शहर फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने सुस्त असा उपक्रम आमच्या या मंडळाने सादर केलेला आहे. जवळपास 80 ते 85 ब्लड बँक येथे रक्तदान शिबिरात झालेले आहेत. जवळच 100 बॅग लवकरच होतील. उत्तरोत्तर ते वाढतील अशी येणाऱ्यांची संख्या बघता ही ब्लड बँकची संख्या 200 पार होईल असं इथे दिसत आहे. खूप आनंदाचं असं वातावरण आजच्या या निमित्ताने आहे. तरी जामनेर शहरवासियांना जामनेर शहर फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने हा जो सुस्त उपक्रम केलेला आहे त्यालाही सर्वांच्या वतीने शुभेच्छा. नाही खलनिग्रह नाही, या उक्तीप्रमाणे स्वतःचे वैयक्तिक सुखदुःख सर्व विसरून नेहमी समाजासाठी अहोरात्र झटणारे आमचे पोलीस बांधव जगदीश भाऊ गोसावी हे नेहमी समाजाचं भान ठेवून आजपर्यंत त्यांनी जवळपास 43 वेळा रक्तदान केलं आहे.
हे 44 रक्तदान जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन आणि ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ठेवलेल्या रक्तदानात स्वयंस्फूर्तीने येऊन स्वइच्छेने ते रक्तदान करत आहेत। तर इतर सर्व कर्तव्य बजावत असताना रक्तदान हे सुद्धा एक कर्तव्य आहे आणि ते बजावलंच पाहिजे असं त्यांनी ठामपणे समाजावर बिंबवलं आहे। 44 हा आकडा त्यांनी आज पार केला तर त्याबद्दल मी त्यांचं आमच्या जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो समाजाला आरसा दाखवला की व रक्तदान श्रेष्ठदान आहे तर तो निश्चितच समाजावर बिंबेल आणि समाजही स्वयंस्फूर्तीने रक्तदानाला येईल एवढी मी समाजाकडून आशा ठेवतो। आज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर हे पार पडलेलं आहे आणि जे रक्त या ठिकाणी कलेक्ट केलं गेलेलं आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर आहेत तर आपण त्या डॉक्टरांकडनं या रक्तदान शिबिराबद्दलची माहिती घेणार आहोत। फोटोग्राफर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला जळगाव सिव्हिल हॉस्पिटल व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथून रक्तपेढीची आमची 7 लोकांची टीम आलेली आहे। आज येथे 100 युनिट रक्तसंकलन झालेले आहे तर 150 लोकांची रक्तगट तपासणी या ठिकाणी झालेली आहे। रक्तदान हे एक पुण्याचे काम आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे। मी फोटोग्राफर्स असोसिएशन जामनेर यांचे आभार मानतो की त्यांनी शासकीय रक्तपेढीला रक्तदान शिबिरासाठी आमंत्रित केले। आज या ठिकाणी जे 100 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे हे फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी दाखवून देण्यात आलेलं आहे। तर या कार्यक्रमाला सर्वांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि जास्तीत जास्त रक्त कसं देता येईल आणि रक्त देण्याच्या संदर्भातली जनजागृती देखील या माध्यमातून करण्यात आलेली आहे। कॅमेरामन सुनील जाधवसह मी किरण सोनवणे JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।